नमस्कार विद्यार्थी मित्र हो, डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल या यूट्यूब चॅनेलवरून आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा यावर्षी वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये होणार आहेत. त्यामध्ये P10 शालेय व्यवस्थापन पदविका हा एक अभ्यासक्रम आहे. तसेच विद्यार्थी मित्र हो, B.Ed.ला M.Ed.ला काही ठिकाणी स्कूल मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन हा एक सब्जेक्ट आहे. तर या संदर्भात आजचा आपला हा व्हिडिओ आहे. या संदर्भामध्ये या अगोदर मी एकूण 5 व्हिडिओ केलेले आहेत. तर ज्यांनी ते व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी माझ्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हवा असणारा व्हिडिओ तुम्ही कशा पद्धतीने शोधू शकता, तर त्या व्हिडिओची एक तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पहा की माझा हा व्हिडिओ तुम्हाला कुठे कसा पाहायला मिळेल. आणि जरी तुम्हाला त्याच्यातून काही अडचण आली तर मी जो आत्ता तुम्हाला इथं नंबर देत आहे त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करा, हाय म्हणून मेसेज करा, आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे असेल तर तोही तुम्ही मला कळवू शकता. तसेच विद्यार्थी मित्र, तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की ज्यांनी माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केले नाही त्यांनी नक्की करा. तसेच बेल आयकॉनवरील ऑल ऑप्शन निवडायला अजिबात विसरू नका. विद्यार्थी मित्र हो, हा जो आपला EDU शैक्षणिक व्यवस्थापन नवा दृष्टिकोन आहे याच्यामध्ये एकूण तुम्हाला 8 युनिट आहेत. तर पहिल्या 6 युनिटवरती प्रत्येक युनिटवरती स्पेशल एक व्हिडिओ मी ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांच्या उत्तरासह आणि नोट्ससह तयार केलेला आहे. आजचा जो आपला जो व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी 7वा आणि 8वा दोन युनिट जे आहेत ते एकत्रितपणे करत आहे. तर विद्यार्थी मित्र, तुम्हाला आणखी सर्वांना माझी एक छोटीशी विनंती होती की जर व्हिडिओ पाहत असताना एखादी ॲड वगैरे आली तर ती नक्की तुम्ही पहा, स्किप करू नका. तसेच एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबद्दल किंवा एखाद्या शब्दाबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर सर्वांनी कंपल्सरी माझा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर प्रथम कमेंट बॉक्समधील माझी कमेंट पहा आणि मग तुम्हाला काही शंका असेल तर ती तुम्ही ह्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये केली तरी चालेल. विद्यार्थी मित्र, या आपला जो 7वा युनिट आहे घटक क्रमांक 7 शिक्षण क्रमाचे व्यवस्थापन, तर याच्यामध्ये तुम्हाला एकूण 3 मुद्दे आहेत. तर या 3 मुद्द्यांपैकी पहिला जो मुद्दा आहे अभ्यासक्रम अर्थव्याप्ती आणि शालेय भूमिकेविषयी संदिग्धता. तर आपण तिसरा जो घटक आहे तर त्याच्यामध्ये प्रणाली हा शब्द आपण पाहिलेला होता. तर यामध्ये विद्यार्थी मित्र हो, आपण प्रणालीतील जे 2 महत्त्वाचे घटक आहेत पहा की अभ्यासक्रम आणि अध्ययन, तर त्या अध्यापन, तर त्यापैकी अभ्यासक्रम या मुद्द्याची या 7व्या घटकामध्ये चर्चा केलेली आहे. करिक्युलम या शब्दासाठी अभ्यासक्रम हा शब्द आहे, तर सिलेबस या शब्दासाठी पाठ्यक्रम हा शब्द आहे. आणि ह्या दोन्हीतला फरक थोडंसं तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. अभ्यासक्रम हा एका स्तराचा असतो आणि पाठ्यक्रम हा एखाद्या इयत्तेचा असतो, हे सुद्धा इथं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा व्याप्ती, त्याच्या शालेय भूमिकेविषयी संदिग्धता कुठली आहे तेसुद्धा थोडंसं तुम्ही बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर निर्धारित अभ्यासक्रम, याच्यामध्ये विद्यार्थी मित्र हो, विद्यार्थ्यांच्या गरजा, समाजाच्या गरजा आणि उपलब्ध ज्ञान किंवा संपदा, तर ह्या 3 मुद्द्यांना अनुसरून अभ्यासक्रमाची उभारणी कशा पद्धतीने केली जाते हे थोडंसं तुम्हाला पाहावं लागेल. आणि ह्या 3ींच्या समन्वयातूनच अभ्यासक्रम संतुलित राहतो. संतुलित अभ्यासक्रम सजीव करण्याची जबाबदारी ही शाळेची असते. शासनाकडून जरी अभ्यासक्रम तयार झालेला असला तरी शिक्षकांनी शाळेनी ह्या अभ्यासक्रमाला जिवंतपणा देणं गरजेचं आहे. यासाठी एक कृती कार्यक्रम ठरला पाहिजे. आणि अभ्यासक्रमाचं जे संतुलन आहे ते काही वेळेला बिघडतं, तर त्याची कुठली कारणं आहेत ती सुद्धा तुम्हाला दिलेली आहेत, ती सुद्धा थोडीशी तुम्ही पहा. याच्यानंतर विद्यार्थी मित्र हो, अभ्यासक्रमाचा आराखडा किंवा कृती कार्यक्रम कशा पद्धतीने तयार करायचं हे थोडंसं पहा. का कृती कार्यक्रम तयार केला पाहिजे, तर त्याचं एक सोपं उत्तर मी तुम्हाला सांगते की जो शासकीय स्तरावरती जो अभ्यासक्रम केलेला असतो त्याच्यामध्ये सर्वच गरजांचा विचार केला असतो असे नाही, तर आपण आपल्या शालेय स्तरावरती प्रशासनाच्या लेवलवरती आपण काही गोष्टींचा निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण आराखडा केला पाहिजे असं थोडक्यात इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तो आराखडा एकमत होण्याची शक्यता दर्शवणारे काही विधानं आहेत ती सुद्धा तुम्ही थोडंसं पहा. तर या दृष्टिकोनातून तुमचा हा जो 7वा युनिट आहे याच्यामध्ये अभ्यासक्रमात सहशालेय व अभ्यासपूरक कार्यक्रमांचा समावेश, त्याची दखल कशी घेणं गरजेचं आहे, तसेच शासनाकडून आलेल्या अभ्यासक्रमाची शिक्षकांसोबत चर्चा करून कृती कार्यक्रम कशा पद्धतीनं ठरवणं गरजेचं आहे, या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. तर
संतुलित अभ्यासक्रम कशाला म्हणायचं हे सुद्धा थोडंसं तुम्ही इथं लक्षात घ्या. आणि निर्धारित अभ्यासक्रम कृतीत उतरवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे हे तुम्हाला इथं पाहणं गरजेचं आहे. तर आता आपण प्रश्नांना सुरुवात करतो. विद्यार्थी मित्र, पहिला प्रश्न आहे, अभ्यासक्रम ठरविणे ही टिंबटिंब जबाबदारी आहे, शाळेची, मुख्याध्यापकाची, शिक्षकाची, शासनाची, बरोबर पर्याय ड, शासनाची आहे. अभ्यासक्रम अंमलबजावणीचे कार्य टिंबटिंब करतात शाळा प्रमुख, शिक्षक, शाळा प्रमुख व शिक्षक संस्था, तर बरोबर पर्यायचा क आहे शाळा प्रमुख व शिक्षक. शाळेमध्ये जे विविध प्रकारचे अभ्यासपूरक कार्यक्रम राबवले जातात त्या वेळापत्रकाला टिंबटिंब वेळापत्रक म्हणतात. क्रीडा, अभ्यासपूरक कार्यक्रम, खास विषयांचे आणि शेवटचा जो पर्याय तो ड वर्गाचे, तर याचं बरोबर पर्याय ब आहे अभ्यासपूरक कार्यक्रम. या पद्धतीनं प्रश्नांचं स्वरूप आहे. अभ्यासक्रमाविषयीच जास्त याच्यावरती भर दिलेला आहे, त्यामुळे ज्या तुम्हाला मी मग अशी संकल्पना सांगितलेली आहे ते थोडंसं तुम्ही क्लिअर करून घ्या. खूप सोपा युनिट आहे आणि तुम्ही थोडंसं मुद्दे व्यवस्थित वाचले, पुस्तिकेमध्ये दिलेले मुद्दे व्यवस्थित अभ्यासले, तर तुम्हाला या युनिटवर कुठलाही प्रश्न विचारला तर तुम्ही त्याचं नक्की उत्तर देऊ शकता. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र हो, टिंबटिंबला इंग्रजीमध्ये करिक्युलम असे म्हणतात, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तक, पाठ्यवस्तू, तर बरोबर पर्यायचा अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रमला इंग्रजीमध्ये करिक्युलम असे म्हणतात. अभ्यासक्रम म्हणजे टिंबटिंब होय. शालेय विषयांचे आशय, ज्ञान आकलन व कौशल्य, शाळेत मिळणाऱ्या सर्व अनुभवांची गोळाबेरीज, जीवनावश्यक ज्ञानाचे संपादन, तर बरोबर पर्याय क शाळेत मिळणाऱ्या सर्व अनुभवांची गोळाबेरीज असा आहे. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? अभ्यासक्रम हा पाठ्यक्रमाचाच एक भाग आहे, पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमाचाच एक भाग आहे, दोन्ही एकाच गोष्टीची नावे आहेत, दोन्हींचा काही संबंध नाही, तर बरोबर पर्याय ब आहे, पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमाचाच एक भाग आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि अभ्यासक्रम हा स्तराचा असतो, पाठ्यक्रम हा एका इयत्तेचा असतो, आणि पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमावर आधारित असतो, आणि पाठ्यपुस्तक हे पाठ्यक्रमावर आधारित असते, हे पण इथं मी तुम्हाला थोडंसं सांगू इच्छिते. थोडंसं तुम्ही अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम याच्यामध्ये कुठला फरक आहे हे एक चार तीन चार मुद्दे तुम्ही तिथं तयार करून ठेवा, म्हणजे कसाही प्रश्न विचारला तरी तुम्हाला तिथं उत्तर तुम्ही देऊ शकता. तसेच विद्यार्थी मित्र, व तुम्हाला जे ॲप्लिकेशन लेवलचे जे प्रश्न आहेत ते विचारत असताना तुम्ही थोडंसं एखाद्या ह्याच्यातल्या मुद्द्यावरती पर्यायावरतीसुद्धा वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्ही एखादा प्रश्न म्हणजे त्या मुद्द्यासाठी एक मॉडेल म्हणून प्रश्न आहे असंसुद्धा थोडंसं तुम्ही विचार करा. आणखी तुम्हाला काय त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात, म्हणजे तुम्ही मुद्दे अभ्यासत असताना असंसुद्धा थोडंसं तुम्ही अभ्यास करा. टिंबटिंब हे अभ्यासक्रमातील घटक होत, उद्दिष्टे, आशय, अध्यापन पद्धती, मूल्यमापन, पद्धती, मूल्यमापन वेगवेगळे शब्द आहे. परत एकदा मी इथं वाचते बघा, पर्याय, उद्दिष्टे, आशय, अध्यापन पद्धती, मूल्यमापन, आशय, मूल्यमापन, शैक्षणिक साहित्य, वार्षिक नियोजन, स्वाध्याय, पाठ्यविषय, अध्ययन घटक, प्रश्न, स्वाध्याय, पूरक साहित्य, तर बरोबर पर्याय अ आहे, उद्दिष्टे, आशय, अध्यापन पद्धती, मूल्यमापन हे अभ्यासक्रमातील घटक आहेत. अभ्यासक्रमामध्ये या चार घटकांचा समावेश होतो, त्यामुळे अ हा पर्याय ते बरोबर आहे. कोणताही अभ्यासक्रम हा टिंबटिंब साध्य असतो, साधन असतो, साध्य व साधन दोन्ही असतो, वरीलपैकी काही नाही, तर बरोबर पर्यायचं ब आहे, साधन असतो. पाठ्यक्रमाविषयी पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य म्हटले हां विद्यार्थी मित्र, शालेय विषयातील निर्धारित आशय म्हणजे पाठ्यक्रम होय. पाठ्यक्रम या शब्दाचा उपयोग वर्गांतर्गत येणाऱ्या अध्ययन अध्यापनासंबंधी अंतर्भूत असलेल्या विशिष्ट आशयासाठी केला जातो. पाठ्यक्रमाची प्रक्रिया विस्ताराने समजण्यासाठी तिचे अनेक घटक करण्यात येत नाही. मराठीतील पाठ्यक्रम हा सिलेबससाठी समानार्थी शब्द आहे, तर याचा जो बरोबर पर्याय आहे तो विद्यार्थी मित्र हो, इथं प्रश्नामध्ये असत्य विधान विचारले हे पण तुम्ही लक्षात घ्या, क हा पर्याय इथे बरोबर आहे. पाठ्यक्रमाची प्रक्रिया विस्ताराने समजण्यासाठी तिचे अनेक घटक करण्यात येत नाही हा पर्याय इथे या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे. अभ्यासक्रम हा एखाद्या स्तराचा असतो आणि पाठ्यक्रम हा एखाद्या विषयापुरता मर्यादित असतो. विधान पूर्ण सत्य, विधान पूर्ण असत्य, विधान अंशत सत्य, विधान अंशत असत्य, तर विद्यार्थी मित्र विधान पूर्ण सत्य आहे, बरोबर आहे, विधाने
त्यामुळे अ हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढीलपैकी अभ्यासक्रमाचे स्त्रोत किंवा आधारस्तंभ कोणते? विद्यार्थ्यांच्या गरजा किंवा ब समाजाच्या गरजा, उपलब्ध ज्ञानसंपदावरील सर्व. तर अभ्यासक्रमाचे अ ब क तीनही आधारस्तंभ आहेत, त्यामुळे ड वरील सर्व हा पर्याय बरोबर आहे. संतुलित अभ्यासक्रम सचिव करण्याची जबाबदारी टिंबटिंब आहे. शिक्षकांची, शाळेची, मुख्याध्यापकाची, विद्यार्थ्याची, तर विद्यार्थी मित्र याचा जो बरोबर पर्याय आहे तो ब शाळेची आहे. संतुलित अभ्यासक्रम सजीव करण्याची जबाबदारी शाळेची आहे आणि शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी हे सर्व शाळेमध्ये समाविष्ट घटक आहेत, मानवी घटक आहेत. त्यामुळे इथं ब शाळेची हा पर्याय इथे बरोबर आहे. संतुलित अभ्यासक्रम सजीव करण्याची जबाबदारी शाळेची आहे. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्र प्रश्न आहेत. थोडंसं तात्विक भाग तुम्ही वाचा, म्हणजे प्रश्नांचं स्वरूप तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. अभ्यासक्रमाचे संतुलन का बिघडते? बघा, अभ्यासक्रम शासनाने तयार केलेला असतो, तो त्यांनी तिथल्या लेवलला विचार करून केलेला असतो की जेणेकरून भारतीय आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये कुठली उद्दिष्ट साध्य करणं गरजेचं आहे. तर त्याचं संतुलन का बिघडतं, म्हणजे का अभ्यासक्रम अयशस्वी होतो किंवा तो व्यवस्थितपणे का पार पाडला जात नाही, तर त्याची कारणं बघा. अभ्यासक्रमातील तीन स्रोत सतत बदलत असतात. आता तीन स्रोत कुठले? जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, विद्यार्थ्यांच्या गरजा, समाजाच्या गरजा, उपलब्ध ज्ञानसंपदा. तर हे तीन स्रोत सतत बदलत असतात. विद्यार्थ्यांच्या गरजा, सामाजिक गरजा आणि आवश्यक अज्ञानांची निवड के यांची प्रमाणबद्ध दखल न घेणे अ व ब दोन्ही यापैकी नाही. तर याचा जो बरोबर पर्याय तो विद्यार्थी मित्र हो क आहे, अ व ब दोन्ही. तर विद्यार्थ्याचा 10वा प्रश्न आहे, मुख्याध्यापकांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी सामूहिकपणे अभ्यासक्रमाच्या अंमलबजावण्यासाठी एक आराखडा लिखित स्वरूपात तयार करावा, कारण टिंबटिंब. अभ्यासक्रमात प्रामुख्याने अध्यापनाचे विषय आणि प्रत्येक विषयाचा आशय यांची नोंद असते. अभ्यासक्रमात बरेचदा अध्यापनासाठी उपयुक्त पुस्तकांची केवळ यादी असते. मर्यादित मार्गदर्शनावरून प्रत्येक शाळेला अध्यापनासाठी कठोर निर्णय घेणे अपरिहार्य ठरते. ही त्रुटी दूर करणे वरील सर्व. तर विद्यार्थी मित्र, ड वरील सर्व हा पर्याय इथे बरोबर आहे. अ ब क तिन्ही मुद्द्यांच्यासाठी शाळेला कृती कार्यक्रम हातात घेणं गरजेचं आहे आणि कृती कार्यक्रम म्हणजेच एक लिखित स्वरूपामध्ये आराखडा, हे पण तुम्हाला मी सांगते. अभ्यासक्रम कसा असावा? संक्षिप्त, स्पष्ट, निसंदिग्ध वरील सर्व. तर विद्यार्थी मित्र हो, याचा जो बरोबर पर्याय आहे तो ब आहे, स्पष्ट. अभ्यासक्रम हा स्पष्ट असावा, ब हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करताना कोणत्या मुद्द्यांचा विचार करावा? विद्यार्थ्यांच्या कृतीदर्शक शब्दात पाठ्यक्रमाची उद्दिष्टे, पाठ्यक्रमातील आशयाचे विवेचन, विद्यार्थ्यांच्या व्यापक आणि सर्वांगीण विकासाची उद्दिष्ट वरील सर्व. तर विद्यार्थी मित्र हो, बरोबर पर्याय ड वरील सर्व आहे. अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करत असताना अ ब क तिन्ही मुद्द्यांचा विचार केला पाहिजे, त्यामुळे ड वरील सर्व हा पर्याय बरोबर आहे. अभ्यासक्रमाच्या आराखड्यात पाठ्यक्रमातील आशयाचे विवेचन करताना पुढीलपैकी कोणत्या बाबीवर एकमत होऊ शकते? योग्य त्या घटकात विभाजन, अनुभव, अध्ययन, अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती वरील सर्व. तर विद्यार्थी मित्र हो, जो बरोबर पर्यायाचा आहे ड वरील सर्व हा पर्याय इथे बरोबर आहे. ड वरील सर्व हा पर्याय या प्रश्नाचा बरोबर आहे. अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये अ ब क हे तिन्ही मुद्द्यावरती एकमत झाले पाहिजे. आता विद्यार्थी मित्र, पुढचा जो घटक आहे तर समग्र गुणवत्तेचे व्यवस्थापन. तर याच्यामध्ये एकूण 5 मुद्दे आहेत आणि ह्या 5 मुद्द्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला गुणवत्ता म्हणजे काय पाहायचं आहे, गुणवत्तेचा अर्थ थोडंसं तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की गुणवत्ता हा इंग्रजीमध्ये क्वालिटी या शब्दासाठी वापरला जातो. तसेच त्याला गुण, जात, प्रकार, दर्जा आणि विशेष धर्म असे सुद्धा समानार्थी शब्द त्याला वापरले जातात. तसेच गुणवत्तेची काही वैशिष्ट्यसुद्धा तुम्ही बघितली पाहिजेत. गुणवत्ता ही व्यक्तिनिष्ठ असते, गुणवत्तेचे निकषही संदर्भ जडित असतात, गुणवत्तेचे संख्यात्मक मापन करता येत नाही. या पद्धतीने एकूण 5 वैशिष्ट्य तुम्हाला दिलेले आहे तुमच्या नोट्समध्ये, तीसुद्धा तुम्ही व्यवस्थित पहा. समग्र गुणवत्ता व्यवस्थापन संकल्पनेचा अभ्यास करत असताना तुम्हाला 1-2 मुद्दे दिलेले आहेत, पहा.
की कशा पद्धतीने स्पर्धा ही मुक्त आर्थिक व्यवस्थापकाचा गाभा आहे या दृष्टिकोनातून गुणवत्ता वाढवणं गरजेचं आहे आणि अमेरिकेमध्ये त्याचा उदय कशा पद्धतीने झालेला आहे किंवा त्याचे जनक कोण आहेत. TQMचे जनक ही एडवर्ड डेमिंग आहेत. तर हे मूळचे अमेरिकन आहेत आणि कशा पद्धतीने समग्र गुणवत्ता व्यवस्थापनाचा उगम झालेला आहे हे थोडंसं तुम्ही पहा. समग्र गुणवत्ता व्यवस्थापनाचं स्वरूपसुद्धा तुम्ही पहा. आणि जरी ते औद्योगिक क्षेत्रातून आले असले तरी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचं महत्त्व कसं वाढत आहे हे थोडंसं तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. समग्र गुणवत्ता व्यवस्थापनाचे काही गृहीतक आहेत. उदाहरणार्थ गुणवत्ता ही कार्यप्रक्रियांची फलश्रुती असते. कार्यप्रक्रियेमध्ये होणाऱ्या 85% चुका या कार्यप्रणालीजन्य असतात. फक्त 15% चुका कामगारांच्या वैयक्तिक कार्यकुशलतेमुळे होत असतात. कामगारांना आपले काम चांगले व्हावे असेच नेहमी वाटत असते. तर अशी जी काही जी गृहीतकं दिलेली आहेत किंवा जे विचार आहेत तीन मुद्दे ती थोडंसं तुम्ही पहा. नंतर एक 8-9 घटक दिलेले आहेत कारणीभूत कुठे कशा पद्धतीचे आहेत ते थोडंसं तुम्ही पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र हो शिक्षण क्षेत्रासाठी जे शैक्षणिक गुणवत्ता आहे त्या दृष्टिकोनातून काही विचारवंतांनी काही संशोधनातून आलेले जे मुद्दे आहेत ते मांडलेले आहेत ते सुद्धा तुम्ही थोडंसं पहा. आणि आपला अध्यापन विषय तुम्ही डोळ्यापुढे ठेवून समग्र गुणवत्ता व्यवस्थापन करत असताना तुम्ही कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देऊ शकता याचा थोडासा विचार तुम्ही जरूर करणं गरजेचं आहे. त्यानंतर शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा तुम्ही त्याच्यामध्ये काही बदल करू शकता का किंवा प्रचलित शंका त्याबद्दलच्या काय आहेत हे सुद्धा थोडंसं तुम्ही पाहणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे मुद्दे आहेत. आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. तसं बोलायचं म्हणलं तर खूप बोलू शकतो पण वेळेअभावी मी इथं तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नच उत्तरासह देत आहेत आणि थोडंसं तुमच्या लक्षात यावं मुद्द्यांच्याबद्दल चर्चा केलेली आहे. गुणवत्ता या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून वापरला जाणारा शब्द टिंबटिंब गुण प्रकार दर्जावरील सर्व तर ड वरील सर्व पर्याय बरोबर आहे. गुणवत्ता ही टिंबटिंब असते. व्यक्तिनिष्ठ समाजनिष्ठ वस्तुनिष्ठ यापैकी नाही तर व्यक्तिनिष्ठ अ हा पर्याय बरोबर आहे. टिंबटिंब हा गुणवत्तेचा निर्देशक असतो. वस्तू सेवा लाभार्थ्याचे समाधान किंमत तर क लाभार्थ्याचे समाधान हा पर्याय इथे बरोबर आहे. लाभार्थ्याचे समाधान हा गुणवत्तेचा काय निर्देशक असतो. कोणताही लाभार्थी असू दे. उदाहरणार्थ आता आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर विद्यार्थी हा आपला लाभार्थी आहे किंवा ग्राहक आहे तर त्याचं समाधान हे आपल्या गुणवत्तेचं काय आहे निर्देशक असलं पाहिजे. विद्यार्थी मित्र पुढचा जो प्रश्न आहे गुणवत्तेची संकल्पना ही टिंबटिंब असते. निरपेक्ष सापेक्ष निरंकुश किमान तर याचा जो बरोबर पर्याय आहे तो ब आहे सापेक्ष. गुणवत्तेची संकल्पना ही सापेक्ष असते. गुणवत्तेचे परिणाम टिंबटिंब दिसून येतात. ताबडतोब उशिरा हळूवार ठळक तर पर्याय असे आहेत ताबडतोब उशिरा हळूवार ठळक तर याचा बरोबर पर्याय अ आहे ताबडतोब. गुणवत्तेचे जे परिणाम आहेत ते ताबडतोब दिसून येतात. पहा कोणतीही गोष्ट जर केली तर ती गोष्ट चांगल्या क्वालिटीची जर वाटली लाभार्थ्यांना तर त्याचा लगेच आपल्याला रिप्लाय येतो त्यामुळे ताबडतोब हे पर्याय ते बरोबर आहे. याचा विचार तुम्ही शिक्षक म्हणून अध्यापन करत असताना अध्ययनार्थ्यांना होणारे जे लाभ आहेत त्या दृष्टिकोनातून तुम्ही करणं गरजेचं आहे. पुढीलपैकी कोणते गुणवत्तेचे वैशिष्ट्य नाही. गुणवत्ता हे व्यक्तिनिष्ठ असते. गुणवत्ता ही सापेक्ष असते. गुणवत्तेचे निकष हे संदर्भ जडित असतात. गुणवत्तेचे संख्यात्मक मापन करता येते तर ह्याचा ड पर्याय बरोबर आहे. गुणवत्तेचे संख्यात्मक मापन करता येते हे गुणवत्तेचे वैशिष्ट्य नाही. बाकी अ ब क तिन्ही वैशिष्ट्य आहेत आणि ही वैशिष्ट्यांचा अर्थ तुम्ही समजून घेणं लक्षात घेणं गरजेचं आहे कारण कदाचित एखाद्या वैशिष्ट्यावरतीसुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशन लेवलचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जेव्हा जेव्हा मी तुम्हाला प्रश्न देतो तेव्हा तेव्हा तो एक एक प्रश्न एकेका मुद्द्याचा रोल मॉडेल म्हणून तुम्ही डोळ्यापुढे ठेवा आणि त्या मुद्द्यामध्ये तुम्हाला आणखी कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे सुद्धा तुम्ही अभ्यास करत असताना लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला परीक्षा खूप सोपी जाईल. पुढचा प्रश्न आहे ग्राहक टिंबटिंब आधारावर निवड करतात. किंमत सत्ता गुणवत्ता स्वरूप बरोबर पर्याय क गुणवत्ता आहे. गुणवत्तेत सतत सुधार घडवून आणण्यासाठी टिंबटिंब निरंतर सतर्क राहणे अपरिहार्य आहे. गुणवत्तेचे संख्यात्मक मापन करणे गुणवत्तेच्या प्रयत्नात सहभागी न होणे गुणवत्तेला मर्यादा घालणे. तर विद्यार्थी मित्र याचा जो बरोबर पर्याय तो अ आहे.
निरंतर सतर्क राहणे अपरिहार्य आहे. गुणवत्तेत सतत सुधारणा घडवून आणण्यासाठी सतत सतर्क राहणं हे गरजेचं आहे, त्यामुळे अ हा पर्याय बरोबर आहे. याच्या ह्या प्रश्नाचा विचार करत असताना तुम्ही तुमच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सुधारणा घडवून आणणे किंवा तुमची अध्यापनाची गुणवत्ता टिकवण्यासाठी कशा पद्धतीनं तुम्ही सुधारणा करू शकता किंवा का तुम्ही अध्ययन प्रक्रियेमध्ये गुणवत्ता कशा पद्धतीने अध्यापन क्रियेमध्ये गुणवत्ता कशा पद्धतीने आणू शकता, थोडासा असा व्ह्यू तुमच्या डोळ्यापुढे तुम्ही ठेवा. टिंबटिंब हे टी क्यू एमचे जनक आहेत, डब्ल्यू एडवर्ड्स डेमिंग, ली शुलमन, पीटर ड्रकर, डॅनियल. तर ह्याचा बरोबर पर्याय अ आहे. डब्ल्यू एडवर्ड्स डेमिंग हे टी क्यू एमचे काय आहेत, आपले जनक आहेत. समग्र गुणवत्ता व्यवस्थापनासंबंधी पुढीलपैकी योग्य विधान कोणते? समग्र गुणवत्ता व्यवस्थापन ही कार्यप्रक्रियेत सतत सुधारणा घडवून आणते. अथक प्रयत्न करण्यावर भर देणारी व्यापक विचारसरणी आहे. गुणवत्ता हा तिचा केंद्रबिंदू आहे आणि ड आहे वरील सर्व. तर विद्यार्थी मित्र हो, ड वरील सर्व हा पर्याय ते बरोबर आहे. समग्र गुणवत्ता व्यवस्थापनासंबंधी अ ब क तिन्ही विधानं बरोबर आहेत, त्यामुळे ड वरील सर्व हा पर्याय ते बरोबर आहे. समग्र गुणवत्ता व्यवस्थापनाची खालीलपैकी गृहितके कोणती? कामाचा दर्जा खालवणे हा संस्थेतील कार्यप्रणालीतील अभाव असतो. गुणवत्ता नियंत्रण ठेवण्यापेक्षा कार्यप्रक्रियामध्ये सतत सुधारणा करीत राहणे गुणवत्ता हा तिचा केंद्रबिंदू आहे. वरील सर्व. तर विद्यार्थी मित्र हो, बरोबर पर्याय ड वरील सर्व आहे. पुढचा प्रश्न, गुणवत्तेमधील समाविष्ट घटक कोणते दिसून येतात? गट, कार्य, मापन, नेतृत्व, वरील सर्व. तर बरोबर पर्याय ड वरील सर्व आहे. गुणवत्तेमधील समाविष्ट घटकामध्ये गट, कार्य, मापन, नेतृत्व असे आहेत. त्याचबरोबर इतरही अनेक घटक आहेत, ते सुद्धा थोडंसं तुम्ही पहा. म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचा जर प्रश्न वगैरे विचारला तर त्याच्यावरती तुम्हाला उत्तर देता येईल. उदाहरणार्थ अविरत सुधारणा, मानवी संसाधनाचा विकास, त्याचबरोबर उत्कृष्ट कामगिरीची दखल आणि दाद, त्याचबरोबर तणावमुक्त वातावरण, समस्यांचे पद्धतशीर निरसन. तर असे काही मुद्दे आहेत, थोडंसं त्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो, गुणवत्ता संपादन करण्यासाठी विद्यार्थ्याच्या टिंबटिंब भर द्यावा खेळावर, अध्ययनावर, कपड्यावर, आवाजावर? तर बरोबर पर्याय ब, अध्ययनावर आहे. इथं आपल्याला अध्यापनाची गुणवत्ता काय वाढवायची आहे तर अध्ययनार्थीला त्याचा लाभ झाला पाहिजे आणि अभ्यासक्रम यशस्वी झाला पाहिजे, हे लक्षात ठेवा. पुढचा जो प्रश्न आहे तो, शालेय गुणवत्ता व्यवस्थापना अंतर्गत काय करावे? सर्जनशील आणि उपक्रमशील अध्ययन अनुभव देणे, शाळेची गुणवत्ता याचा संबंध समाजाची आहे, समाजाशी आहे हा संदेश पोचवण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करणे, निर्भीड आणि मुक्त अंतरक्रिया वृद्धिगत करणे, वरील सर्व. तर बरोबर ड पर्याय वरील सर्व आहे. ड पर्याय तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे. अ ब क तिन्ही विधान बरोबर आहेत. शालेय गुणवत्ता संदर्भात या तिन्ही गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. टी क्यू एमचा मुख्य उद्देश टिंबटिंब हा आहे, परीक्षांचे आयोजन करणे, कार्यप्रक्रियामध्ये अविरत सुधारणा घडवून आणणे, प्रशासकीय कामे करणे, संख्यात्मक मूल्यमापना भर देणे. तर बरोबर पर्यायचा ब आहे, कार्यक्रमामध्ये कार्यप्रक्रियामध्ये अविरत सुधारणा घडवून आणणे. ब हा पर्याय इथे बरोबर आहे, तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. टी क्यू एमचा मुख्य उद्देश कार्यप्रक्रियामध्ये अविरत सुधारणा घडवून आणणे हा आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब ही एक समाजमान्य संस्था आहे, शाळा, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक. बरोबर पर्याय अ, शाळा आहे. शाळा ही एक समाजमान्य संस्था आहे. टिंबटिंब आणि त्याचबरोबर शाळेची जी निर्मिती आहे ती समाजाच्या गरजेतून झालेली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. शाळा ही समाजाची एक प्रतिकृती आहे, हेही लक्षात ठेवा. आणि शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे, हेही तुम्ही लक्षात ठेवा. टिंबटिंबामधून शाळेची गुणवत्तेशी असलेली बांधिलकी सिद्ध होते. शालेय कार्याची योजना, निर्मिती, अंमलबजावणी करणे, वरील सर्व. तर विद्यार्थी मित्र, याचा जो बरोबर पर्याय आहे तो ड वरील सर्व आहे. वरील सर्व ड हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो, विद्यार्थी मित्र, टी के एमचा भर कशावर आहे? मानवी संसाधनाचा विकास करणे, मानवी संसाधने सक्षम बनविणे, मानवी संशोधनावरील नियंत्रण कमी करून कार्यपत्रिकामध्ये सुधारणा होणे, वरील सर्व. तर ड वरील सर्व हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन या संकल्पनेत शिक्षणाच्या किंवा शैक्षणिक संस्थेच्या दृष्टीने टिंबटिंब हा मुख्य ग्राहक असतो, पालक, समाज, विद्यार्थी, शाळा. तर बरोबर पर्याय क, विद्यार्थी आहे.
तर या पद्धतीने विद्यार्थी मित्र सातवा आणि आठवा युनिटवरती तुम्हाला मी वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरासह तसेच महत्त्वाचे मुद्दे आणि तुम्हाला अभ्यास कशा पद्धतीने करावा याचंही थोडंसं मी मार्गदर्शन दिलेलं आहे.